दिसून नाही राहिलं डोळ्यांना. हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेले असाल तर हाय, माझं नाव आहे मृण्मयी आणि मी आत्ता जस्ट याच्यावरती एक नंबर प्रँक केला आहे आणि या प्रँकमध्ये माझी मम्मी पण इन्वॉल्व होती अमरावतीवरून. सो लवकर जा आणि व्हिडिओ बघा आणि येस लवकर जा म्हणा. बाय, लवकर जा. बाय नाही, आता तर सुरू झाली आहे. ओके बाय दोस्तों. उत्कर्ष खाली आहे, मी कॅमेरा सेटअप करत आहे. सो आता तो वरती येणार तेव्हा प्रँक सुरू करणार. एक्साइटेड आणि खूप नर्वस आहे. दोस्तों इथून इथे मी त्याला बसवणार, इथे मी बसणार. आता सध्या तरी बरोबर ठेवला आहे. सो येस लेट स्टार्ट. तो अजून यायचा आहे, आल्यावर बघू. घरी कोण चालले? मी घरी कामून चालली. याच म्हणजे तुले मी सांगितलं होतं माझं, माहित ना तुला, 2-3 वेळा म्हटलं कि नाही म्हटलं तुला? भैबीलाच म्हटलं कि माग ज्योती मावशी बघ, ज्योती मावशी हा कुहूला बोलली आहे. ज्योती मावशी ना म्हणलं तसं 2-3 वेळा झालं म्हणते पप्पाच्या मित्राने लगे वर्गी आहे. तर आता तर जॉब सुटला ना, आता तर बम तर नाही तरी जॉब नाही आहे. तर मग एक वर्गा होता म्हणे त्याचा, त्यांना बायोडेटा आणला पप्पाला आणि माझ्या पप्पा असं करत नाही आणि मम्मी मध्ये ना मी त्याचा बायोडेटा बनवून पाठवला. हो तुझे बायोडेटा दाखवे मी मला लागून आहे की नाही. तर भाई मध्ये घरी जायची बम भीती वाटू राहिली. ते म्हणू राहिले, ते म्हणते की त्या लग्न करायचं करत आता थोडी करत आहे असं तस. अरे भाई जर घरी जाऊन जर पाहुणे बाहेर येईन तर काय करशील? पण मला पाहायच नाही ना, झंझटच नाही पाहिजे ना ती. मी तर माझं मी त्याच्यासाठी काम आहे म्हणून जबरदस्त म्हणून मी एवढी घाईघाईत बोलू नाही राहिले. थांबूच नाही देत आहे. आता मी त्यांना म्हटलं की मी वर्क फ्रॉम होम घेऊन बाई इथंच करते. तू नाही घरीच आहे म्हणते. मग आपण थोडंसं इकडचं पुढं पाहू बाई असे बोलू नाही राहिले लगे. हा म्हणे एकदा आला होता तो त्याचं पॅकेज होतं काय माहिती काय होतं तर म्हणजे तू बरोबर ऐकलं नाही. हो आणि आता रिसेंटली मुलगा आला. मम्मी सांगते हा पप्पाही म्हणते चांगला आहे म्हणूनच पाहता म्हणते आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच म्हणतो. ऐक तरी पोटता अरे ते काहीच होत नाही 6 लाखाच्या पॅकेज मध्ये. पण हा विषयच नाही. अरे पण विषय निघालाच नाही पाहिजे हे माझं म्हणणं आहे. तू बोल ना घरी तू काय म्हणतो अशा गोष्टी झाल्या की मला एक तर मला पहिले तर म्हणजे मी 25 पहिले मला विषयच निघाला नाही. मग ते कोणते असं ते म्हणते मग तू लव्ह मॅरेज कर म्हणते. भाई पण मला लव्ह मॅरेज करायचंच नाही आहे ना. आता आता नाही करत नाही आताच कर म्हणत आहे. 25 आधी लग्न कर. खूप तर हर वेळेस बोलणं सुरू असते. आता मी मग अशी फोनवर बोलत होती माहित आहे तेव्हाच तेच म्हणत होती. आता आपण बाहेर खायला गेलो होतो मी बाहेर तिकडे बोलायला गेलो. काही नाही बायोडेटा पाहिला काय म्हणे पाठवलाय की नाही. पप्पा पाठवणार आहे म्हणे. हॅलो असते तेव्हा
असं हे नाही करायचं, असं नाही नाही म्हणायचं. अरे बाई पण मी तशीच म्हणू लागले, मम्मीला म्हणतही आहे आणि पप्पालाही म्हणताय. पप्पा एक तर पप्पा स्वतःहून नाही म्हणत, तू पप्पाला फोन कर. तू मी तर म्हणलो माझं म्हणणं आहे की तू एकदा बोल. कारण की तिने मला सांगितलं मला तुमच्यासोबत एवढी नाही ओपन अप होत असं. एक तर भाई मी एक तर जॉब सोडून चालली, तिथं काम चालली तुम्ही. आता काही नाही होणार, काय होणारच थोडी. आता घरी गेल्यावर तू पाहून. अरे तर ठीक आहे, सांगतायत ना आपण सर्वांचेच हे करत असते. गेल्या गेल्या का लग्नच थोडी होत असत. नाही पण ते पाहुणे पाहले आले तू म्हणत कोणतं काही नाही हो. ती नाही येणार, तू सांग, तू आपण बोलू ना. असं काय तू बोल, मी बोलतो ना, मी बोलतो ना. पण काय तुझं, तुला काय वाटतं, मी तुला तुझं काय साईड मांडलो तुझं कि बा अजून 25 वर्षाची नाही आहे, तुम्ही काम करून राहिला. तुला असं काय वाटतं की तुझं काय अजून माहित, म्हणजे तुझं कोणतं मत घरच्यापर्यंत पोहोचलं कि बा अजून ती तिच्या पायावर स्टेबल नाही झाली आहे. आणि तुम्ही दुसऱ्या, एक तर तुम्ही, तुम्हाला माहित आहे तुम्ही हाऊसवाईफ आहे, मला कसं असते हाऊसवाईफ बनून राहणं तुम्हालाच माहित आहे. मला तिला सवय झाली आहे मला स्वतःचे पैसे स्वतः उडवण्याचे, स्वतःचे डिसिजन स्वतः घेण्याची. आता एकदम लग्न करीन तर असं कसं होईल म्हणा. हॅलो, झोपली का? म्हणजे झोपली का फुल त्याच्यात, झोपायच्या याच्यात आहे का, झोपायच्या याच्यात आहे का म्हटलं. काही नाही असंच बोलायचं होतं काहीतरी, काही शिव सांगत होती म्हटलं. याचं तुमच्या घरात चर्चा चालू आहे म्हणते लग्नाची. मम्मी त्याला फोन. हा काय म्हटलं? तुम्हाला घराचं आहे का लग्न? नाही म्हणजे तिचं काही वय नाही ना एवढं, तेच म्हटलं. किती आता? हा हो नाही पण तरी आता गोष्टी चालू झाल्या की मग ते कसं आपल्याला अजून उतूत होते की बा चांगला पोरगा दिसला का तर करून टाक बरोबर. त्याच्यापेक्षा थोडस पाऊस नका. नाही मनाचही नाही तरी पण म्हणजे आता बायोडेटा गिटे रिव्हिजन पाठवून राहिले म्हणते. पाहिला कॅमेरा तुला माहित होत पाहिलो व्हिडिओ चालू होता. 3-4 वेळा मी कॅमेरात पाहिलं की कोण आहे कोण आहे. मग म्हटलं काय माहित ना प्रँक कसं नाही माहित पण काहीतरी आहे व्हिडिओ चालू आहे. मम्मी यार तू त्याला म्हणायचं होत की करायचंच आहे लग्न. तो एवढा सिरियस होता म्हणजे मम्मी मी माहित रडली. मग काय वाटत होत पाणी काढलं भाई डोळ्यातून खरं.
नाही मम्मी डोळ्यातून पाणी कसं आलं माहितच नाही, लगे पाणी आलं, पहिलं तर येतच नव्हतं, डोळ्यात बोट घातलंय का त्याच्यात मला फोन आला, एका डोळ्यात बोट घातलं. ठीक आहे झोप जाऊ दे नंतर बोलू. कर सांग म्हणजे दिसला खोटा ना मोबाईल, मला असं वाटलं की असा कसा ठेवला बाब तिथं व्हिडिओ, तर मी तीन चार वेळा पाहिलं की काय असं प्रँक काय आहे ना, तो माहित सक्सेसफुल झाला की नाही, पण काय वाटत होत टेंबलू राहिले तुझं हसायत होता टेंबल ना, म्हणजे काहीच रडणं असते हसायत होता बाई. मला काय वाटलं तू का बरं हसत आहे, कारण की मी तुला माहित पडलं का बा की मी प्रँक करत आहे, मला असं थोडं होत डाऊटफुल. चल तू आला झाशात, आला तू झाशात तर आला, पण मी पाहतच होतो की तिथं काय पाय नाही तो व्हिडिओ दिसत, मी तुझे डोळेही पाहिले दोन तीन वेळा तिकडे नजर जात होती, फोनवर बोलत होतो ना तेव्हाही नजर, भाई कंटिन्यू पाहतच होतो तिकडे मोबाईल दोस्तो. जर ही कॅमेरा दिसत असता तरी पण प्रँक सक्सेसफुल झाला आहे, उत्कर्षवर माझा पहिला फुल प्लॅनिंग प्लॉटिंग वाला प्रँक. ओ माय गॉड लय मजा आली, एक नंबर मजा आली दोस्तो. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, आणि उत्कर्षची लेंबडेपणात मजा आली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब, डबल चीन ओपी इन द चॅट. ओके बाय, गुड नाईट.